अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर ग्रामपंचायतीपासून ते नगर परिषदेपर्यंत तब्बल 34 वर्ष अविरतपणे सेवा देणारे श्री रमेश नामदेव हिरे नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक हे आज 30 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या कार्यातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवानिवृत्तीचा आनंद सोहळा कुटुंब व मित्र आप्तेष्टांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पळीटकाकांना विनंती की पाच द्या पळीटका। पळीटकाकांना विनंती की पाच द्या पळीटका। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं। मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील। मन समुद्रासारखं विशाल ठेवा, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील। द्वेष नको, विचार उजवा, माणसं मशाल बनून भेटायला येतील। तर असेच कर्तृत्वाने आणि मानाने मोठे असलेले माझे मामसासरे आदरणीय श्री रमेश हिरे यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मामसासरे असले तरी कायम बापलेकीचाच नाता त्यांनी निभवलेला आहे। त्यांचा हसरा चेहरा आणि मन मोकळा स्वभाव हेच त्यांचं व्यक्तित्व। प्रत्येक व्यक्तीची ओळख आयुष्यात दोनच गोष्टींमुळे होते। एक म्हणजे जन्मातच तुम्हाला मिळालेलं तुमच्या नावाचं लेबल आणि दुसरा म्हणजे सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याची सेकंड इनिंग, हीच आयुष्याची खरी सुरुवात जिथून तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जगायचं असतं, जिथून तुम्ही आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं नसेल, जी तुमची इच्छा राहून गेल्या असतील वेळेअभावी, तुमच्या मनाला आवडेल ते तुम्हाला ज्या तुमचं मन रमेल ते तुम्हाला करायची इथे संधी मिळते। आयुष्याचे आरोग्यदायी शतक तुम्ही गाठावे आणि तुमच्या निवृत्त आणि स्वच्छंद वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आज 10 वर्ष माझ्या लग्नाला झाली, 10 वर्षापासून मी त्यांना पाहते आहे। कितीही टेन्शन असलं तरी तुम्ही होते, पण हास्य कधीच मिटत नाही, तर हे त्यांचं हास्य असंच अबाधित राहावं यासाठी मी हिंदीतून 2 ओळी सादर करणार आहे। रिटायर्ड तो आप हो रहे हो, रिटायर्ड तो आप हो रहे हो, पर ये मुस्कान कभी रिटायर्ड नहीं होगी। रिटायर्ड तो आप हो रहे हो, पर ये मुस्कान कभी रिटायर्ड नहीं होगी। ये जिंदगी है, ये जिंदगी कभी रिटायर्ड नहीं होगी। रिटायर्ड हो रही है वक्त की पाबंदियाँ, रिटायर्ड हो रही है वक्त की पाबंदियाँ, सॉरी, रिटायर्ड हो रही है वक्त की पाबंदियाँ और आपकी ऑफिस की जिम्मेदारियाँ। रिटायर्ड हो रही है वक्त की पाबंदियाँ और आपकी ऑफिस की जिम्मेदारियाँ। रिटायर्ड हो रही है आपकी थकान, पर ये मुस्कान कभी रिटायर्ड नहीं होगी। ये जिंदगी है, ये जिंदगी कभी रिटायर्ड नहीं होगी। तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच आरोग्यदायी आयुष्य, असंच हसमुख आयुष्य तुमचं, असंच तुम्ही हसत राहा एवढ्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। या कार्यक्रमाचं आकर्षण
केंद्रबिंदू असलेले आमचे रमेश भाऊ तसेच मंचावर त्यांच्या स्वागतासाठी तसेच आभारासाठी उपस्थित असलेले आमच्या नगरपालिकेचे अध्यक्ष माननीय साधनाताई महाजन, आमचे गटनेते डॉक्टर भोंडे, आमचे स्नेही तथा नगरसेवक आतिश भाऊ जालटे, आमचे मार्गदर्शक आमचे मामाश्री तसेच आमचे धोंडोआप्पा, संपूर्ण व्यासपीठ आणि आता पूर्वीचे जे जे काही या ठिकाणी भाषणं झालेत आणि त्यामध्ये जी कृतज्ञता व्यक्त केली ते खरं कौतुकास्पद आहे. रमेश दादा आपण नांद्र्याचे नाचणखेड्याचे, ते नाचणखेडा असो का नांद्रा असो, पण जामनेरचे संस्काराने पाणी असं आहे की एकट्याचा पाय ठेवला की बाहेरच्या गावातले जे लोक येतात ते इथं मांडी मारून आयुष्यभर बसतात. त्यातलं एक उदाहरण तुम्ही आहात आणि दुसरं उदाहरण मी आहे. मला खूप अभिमान आहे या गावाचा की या गावाची मन खूप मोठं आहे, हे सामावून घेतात, मोठं करतात, परंतु आपलं वेगळी शैली या ठिकाणी राहिली. आमच्या श्रीराम मामांनी सांगितलं, आमच्या मार्गदर्शकांनी सांगितलं की 1986 आमचे सरपंच दत्तभाऊ महाजन होते, आमचे मामाश्री होते, त्यावेळेला त्यांना जॉईन करण्यात आलं. पण एखाद्या व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या संस्थेमध्ये कामाला जॉईन होतो त्यावेळेला ती व्यक्तीचा तो ती जी व्यक्ती आहे एकतर परीक्षा जी व्यक्ती घेते त्या व्यक्तीची त्याच्या मनात तो ठसला पाहिजे, किंबहुना ज्या संस्थेमध्ये आपण काम करत असतो त्या संस्थेमध्ये प्रत्येक परिवारातील सदस्याचं मन जिंकण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे आणि ती मन जिंकण्याची शक्ती आमच्या रमेश भाऊंमध्ये होती. आणि म्हणून की काय आमच्या श्रीरामाजींनी ते हेरलं, दत्तूमामांनी ते हेरलं आणि त्यांना नगर ग्रामपंचायतीमध्ये त्यावेळेला सामावून घेतलं. आणि ग्रामपंचायतीमध्ये सामावून घेत असताना त्यांचा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये आता आमचे चंदूभाऊ बोलले की तुम्ही आमचेच आहेत. आता जर कधी राष्ट्रवादीचं कोणी इथं आलं तर ते म्हणते ना आमचेच आहेत. त्यांनी कधीच कोणाला काही कळू दिलं नाही की ते कोणाचे आहेत. हे गोड बंगाल काही कठीण आहे. मी आता त्यांना विनंती करतो की आता तुम्ही यातून सुटका करा आणि आमच्या सोबत या, ओपन या. कारण चंदूभाऊ बोलले म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये होता पिक्चर. पण मी विनंती करतो की भाऊ आता तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आमच्या सहकार्याला लाभू द्या. आणि खरोखर या ठिकाणी रमेश भाऊबद्दल जर सांगायचं झालं तर ते खऱ्या पद्धतीने रिटायर्ड होत आहेत. रिटायर्ड होतो मनुष्य, पण मुलींचं लग्न राहतं, मुलाचं लग्न राहतं, घर बांधायचं राहतं, अशा अनेक गोष्टी राहतात. पण रमेश भाऊ बरे चतुर, आयुष्याचा प्रवास करत असताना नोकरी करत असताना सगळ्या गोष्टी सहजरित्याने त्यांनी पार पाडल्या आणि आज काहीच नाही. आज आमच्या वहिनी आणि त्या जर कधी प्रवासाला निघाल्या तर कुठलीच चिंता त्यांच्या सोबत राहणार नाही असा सुखद प्रवास त्यांनी या ठिकाणी आपली नोकरी करत असताना केला. मागच्या 2-3 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असा एकही वेळ नसेल की रमेश भाऊंनी माझा फोन उचलला नसेल. ज्याही वेळेला फोन उचलला असेल, आम्ही काही काम सांगितलं असेल, मागच्या टर्ममध्ये काही विरोधही होता, विरोधही असताना काम कशा पद्धतीने प्रत्येक नगरसेवकाचं केलं गेलं पाहिजे हे साधण्याचं सुंदर कौशल्य आमच्या रमेश भाऊमध्ये होतं. भाऊंचा शब्द कधी टाकला नाही, टाळला नाही. आमचा निरोप गेल्यानंतर आपल्या घरचं काम म्हणून पूर्ण जामनेर शहराचं काम बघण्याची क्षमता जर कोणा व्यक्तीमध्ये असेल, नवे नवे तर भाऊंनी असे संस्कार टाकलेत की आमच्या नगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी गावातील प्रत्येक घर हे आपलं स्वतःचं घर आहे अशा पद्धतीने बघतो आणि प्रत्येक नगरसेवकाचं या ठिकाणी काम करत असतो. आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. पण बडे हुशार बी आहेत सगळेचे सगळे. सगळ्यांना कसं सांभाळायचं याचं खूप मोठं तंत्र आमच्या नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पण रमेश दादांचं जर सांगायचं झालं तर सुरुवातीला या ठिकाणी ते जॉईनिंग केलं, जॉईनिंग केल्यानंतर त्यांनी बऱ्याच पदांवरती त्यांनी काम पाहिलं.
खूप पदांवरती काम पाहिलं आणि शेवटी लिपिक पदावरती मुख्य लिपिक पदावरती ते रिटायर झाले आणि अतिशय आनंद वाटतो या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी संपूर्ण राजकीय प्रवास करणारे लोक या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी ठिकाणी जमलेत त्यांचे नातेवाईक जमलेत नातेवाईकांमध्ये मी बघितलं कोणी भाचे आहेत कोणी म्हणजे ते म्हणजे त्यांचे ते माम सासरे असल्यावर त्यांनी मुलीचं नातं त्या ठिकाणी जोपासलं म्हणजे आणि त्यातल्या त्यात महिलांचेच भाषणं जास्त झाले म्हणजे खरोखर एखादा मनुष्य ज्या वेळेला जगत असतो त्याने किती नातेसंबंध जोपासले हे खरोखर या ठिकाणी दिसून आलं आणि मी तर अशा या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा खरोखर नोकरीच केली पाहिजे कारण रिटायर झाल्यानंतर कोणी विचारणार तरी राहतं हा आमच्या राजकीय परिस्थितीत जर कोणी रिटायर झालं तर कोणी विचारायला बी येणार नाही की काय झालं म्हणून नोकरी केली आनंद वाटला तुम्ही राजकारणात या पण सोबत राहा एवढंच मी या ठिकाणी विनंती करेल सुंदर आयुष्य जगा आपलं आयुष्य निरोगी जाओ वहिनींना घेऊन काहीतरी आता चार धाम फिरा म्हणजे ते लेबी असं वाटेल की खरंच आपला नवरा बा रिटायर झाला नाही तर उठलं की पोहणाला की भाऊ असं गावातले कामं कमी करा आणि आपल्या परिवाराला वेळ द्या परत समाजाला वेळ द्या आणि आपलं सुखद जीवन जगा आणि आपलं आयुष्य दीर्घायुष्य लाभो निरोगी लाभो अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो वहिनींच्यातर्फे तुम्हाला आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आमच्या नगरपालिकेतर्फे तुमचा मी सत्कार थोडी स्वरूपात करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार.